शिक्षक नाही तर विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, पालकांची भूमिका. कुठलाही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आरटीई कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार, पालकांचे कर्तव्य यासह इतर बाबींचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थी आपल्या शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा प्रकार समोर आलाय. खामगाव तालुक्यातील हिवरा खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आहेत, ज्यामध्ये 122 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. तर शिक्षकांची एकूण 6 पदे मंजूर असून त्यापैकी 3 पदे रिक्त आहेत. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभागाकडे शिक्षण मिळण्यासंदर्भात पाठपुरावा केला, मात्र शिक्षण विभागाकडून शिक्षण देण्यात आले नसल्याने जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नसल्याची टोकाची भूमिका घेतली आणि गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थी शाळेत येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नसल्याच्या भूमिकेवर पालक ठाम आहेत. या संदर्भात शिक्षण विभागाने दखल घेतली असून एका शिक्षकाची तत्काळ नियुक्ती करण्यात आली आहे आणि जिल्हा अंतर्गत बदल्या होताच उर्वरित रिक्तपदी शिक्षक नियुक्त करणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोर यांनी दिली आहे. आणि माझी मुलं इथे विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये शिकत आहेत, तरी 2-3 वर्षापासून इथे शिक्षकांचा शॉर्टेज असल्यामुळं मुलांना असं शिक्षण चांगलं व्यवस्थित मिळून नाही राहिलं आणि 3 शिक्षक असल्यामुळे आमच्याच मुलांना दुसऱ्या खालच्या वर्गातील मुलांना शिकावं लागून राहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शेतकरी आहे, शेतामध्ये काम करतो, आमची ऐकत नाही की बा आम्ही बाहेर गावाला टाकू शकू आमचे विद्यार्थी म्हणून. तरी आमची मागणी एवढीच आहे का आम्हाला शिक्षक मिळाले पाहिजे. माझे नाव जिल्हा परिषद जिपण उच्च प्राथमिक शाळा हिवरा खुर्द आहे. आमच्या शाळेला शिक्षणाची खूप आवश्यकता आहे. मी 8वीत आहे, मला खालच्या वर्गांना शिकवायची गरज आहे. म्हणजे आमच्या शाळेत शिक्षक नसल्यामुळे मला आणि माझ्या काही मैत्रिणींना सोबत जाऊ 1 ते 5 किंवा 1 ते 7 पर्यंत शिकवायला लागते. बस आमची इतकीच इच्छा आहे की शिक्षक यावे आणि जितके वर्ग आहे तितक्या वर्गांना शिक्षक मिळावे आणि आमचं शिक्षण चांगलं व्हावे, आम्ही सफल व्हावं. परिषदची शाळा आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. तर आता आमच्या शाळेसाठी पटसंख्या 135, तरी बा 3-4 वर्ष झाले अटी 3 शिक्षक आहे. 3 शिक्षक असूनही कसं ते बी कोणता एक शिक्षक रजेवर राहते, काही मेळ नाही आहे तसा लेकरायचा शाळेचा. 8वी लोक लेकर आहे त्याला एकदोन काय काही लेकर 100 लोक एकदोन येत नाही, कारण की शिक्षकच नाही. त्याला जर सांगलं आम्ही ना किती वेळा तरी ते आम्ही बुलढाण्याला गेलो, तिथून नाही तर इथं गायकवाड साहेब आहेत आपले खामगावले पंचायत समितीवर त्याच्याकडे गेलो, ते अर्ज निवेदन दिलं आहेत आम्ही ना. ते आता त्याचं पुस्तक असे आहे तो काय वेळा गंज पडला एवढा पुस्तक आहे. पण आता ते किती वेळा आम्ही मागच्या वेळेस बी असा एक हे देऊन दिला आहे ना, आमच्या गावावर एक संजय राऊत म्हणून एक शिक्षक दिलता. तो शिक्षक असा होता की आमच्या गावावर 3-4 वर्ष आमच्या गावावर पगार खाल्ला, पण एक दिवस शाळेचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. तर आम्ही गेलो, ते म्हणत की बाबा तुमच्या पदावर तर शिक्षक आहेत म्हणत, तर येते असं करून देईल नाही. तुमची काय मागणी आहे? आमची अशी मागणी आहे की बाबा आमच्या गावात अजून 3 पदं रिक्त आहेत, तर ते भरून द्या. ते जर नाही भरून दिलं तर आम्ही 22 त्याला सांगितलं आहे, तर 23 तारखेला आम्ही त्याचं डफळं आंदोलन शाळा भरायची. खामगाव पंचायत समिती अंतर्गत हिवरा खुर्द येथे 6 पद मंजूर आहेत आणि 3 कार्यरत आहेत. त्या संदर्भामध्ये आज सकाळीच एक शिक्षक अतिरिक्त शिक्षकांमधून टाकावा यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यासोबत चर्चा झाली आणि एक शिक्षक त्या शाळेवर आज हजर झाले असतील. पालकांशी गट शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निर्देशित केलेलं आहे की पालकांसोबत चर्चा करा आणि आता एक शिक्षक द्या आणि पुन्हा आंतरजिल्हा बदलीने आल्यानंतर शिक्षक दिवसाचं त्यांना आश्वासित करा, त्यांना विश्वासात द्या.